आता तुम्हीही तुमच्या फेवरेट गट्टू चिंकीचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता आमच्या वेबसाईट वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. बेबीचा मेकअप. खूप वर्षांपूर्वी एका शहरात एक छोटासा परिवार राहत होता. या परिवारात बेबी नावाची एक लहान मुलगी आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. बेबीची आई खूप सुंदर होती आणि त्या खूप छान मेकअप पण करायच्या. बेबीला आपल्या आईचा मेकअप खूप आवडायचा. आईला बघून ती नेहमी विचार करायची कि मी पण अशा मेकअप मध्ये किती छान दिसेन. एकदा ती तिच्या आईला म्हणाली, मम्मी मला पण तुझ्यासारखं मेकअप करायचं आहे. यावर आई रागवली आणि रागातच म्हणाली, बाळा मेकअप मोठ्यांची गोष्ट आहे म्हणून तू कधीही मेकअपला हात लावणार नाहीस. आईने रागवल्यावर बेबीने ऐकलं पण तिचं लक्ष नेहमीच मेकअप वर असायचं. एके दिवशी शाळेत क्लास टीचरने सगळ्या मुलांना सांगितलं, उद्या शाळेत पेरेंट्स टीचर मीटिंग आहे, तेव्हा सगळी मुलं आपल्या पेरेंट्सना शाळेत घेऊन येतील आणि मी तुमच्या पेरेंट्सना तुमचे रिपोर्ट्स देईन. हे ऐकून बेबी खूप खुश झाली. उद्या मी माझ्या आई सोबत शाळेत येईन. ती आनंदातच घरी गेली आणि तिने टीचरचा निरोप आपल्या आईला दिला. आई टीचरने सांगितले उद्या शाळेत पेरेंट्स आणि टीचरची मीटिंग आहे म्हणून तुला माझ्या सोबत उद्या शाळेत यावं लागेल. तिकडे टीचर तुला माझ्या अभ्यासाचा रिपोर्ट देईल. ठीक आहे बाळा, उद्या मी तुझ्या सोबत शाळेत येईन. आशा आहे टीचर तुझी काहीही कंप्लेंट करणार नाही. नाही मम्मी, टीचर तुझ्याकडे काहीही कंप्लेंट करणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून लवकर तयारी करून बेबी आईच्या खोलीत गेली. आई तू तयार झालीस? हो हो मी आता तयार होते. असं बोलून आई ड्रेसिंग टेबल वर बसून मेकअप करायला लागली आणि नेहमीप्रमाणे बेबी आनंदाने आईला मेकअप करताना बघायला लागली. मेकअप झाल्यावर आईने आपली पर्स उचलली आणि त्या दोघी शाळेकडे जायला निघाल्या. शाळेत पोहोचल्यावर आई आणि बेबी वर्गात काही अंतर पोहोचताच सगळी लहान मुलं बेबीच्या आईला टीचर समजून गुड मॉर्निंग म्हणायला लागले. गुड मॉर्निंग टीचर, गुड मॉर्निंग टीचर, गुड मॉर्निंग टीचर. असं वाटतंय ही सगळी मुलं माझ्या आईला टीचर समजतात. समजणार का नाही, माझी आई इतकी सुंदर जी दिसतीये. त्या दोघी काही पावलं आत चालायला लागल्या तेव्हा दुसरी आई आपल्या लहान मुलाबरोबर आत आली आणि बेबीच्या आईला म्हणाली, टीचर मी बंटीची आई आहे, मला याची कंप्लेंट करायची आहे. बेबीच्या आईने त्यांना थांबवलं आणि म्हटलं, नाही मी टीचर नाहीये, मी पण तुमच्याच प्रमाणे इथे माझ्या मुलीचा रिपोर्ट घ्यायला आली आहे. अच्छा, तुम्ही इतका सुंदर मेकअप केलाय त्यामुळे मला वाटलं तुम्ही टीचर असाल. असं म्हणून बंटीची आई बंटीला घेऊन तिथून निघून गेली. हे ऐकून बेबीला खूप छान वाटलं. त्यानंतर बेबी आपल्या आईला घेऊन सरळ आपल्या टीचरकडे गेली. टीचरला पण आईचा मेकअप खूप आवडला आणि त्या सुद्धा मेकअप विषयी बोलायला लागल्या. बेबीच्या आई तुम्ही तर या मेकअप मध्ये खूप छान दिसताय. थँक्यू. आणि बेबीच्या रिपोर्ट्स विषयी बोलायला विसरून गेल्या तेव्हा बेबीने त्यांना आठवण करून दिली, टीचर तुम्ही माझ्या आईला रिपोर्ट द्यायला तर विसरूनच गेलात. अरे हो आठवलं, या मी तुम्हाला बेबीचे रिपोर्ट्स देते. यानंतर टीचरने आईला बेबीचे रिपोर्ट्स दिलेत आणि त्या दोघी घरी आल्या. शाळेत आपल्या आईच्या मेकअप विषयीची इतकी तारीफ ऐकल्यानंतर बेबीला राहवलंच नाही. मला काहीही करून आई सारखा मेकअप करायचाच आहे. असं म्हणून बेबी विचार करायला लागली तेव्हा तिला एक आयडिया सुचली. आयडिया, मी आईपासून लपून मेकअप करेन आणि आईला माझा मेकअप वाला चेहरा दाखवून सरप्राइज देईन. असा विचार करून ती आपल्या खोलीतून बाहेर आली. तिने बघितलं की आई स्वयंपाकघरात काम करते. ती जिना चढून आईच्या खोलीत गेली. आई तिचा मेकअप बॉक्स ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉअर मध्ये ठेवते. तिने ड्रॉअर उघडलं आणि त्यातून मेकअप बॉक्स बाहेर काढला. आज मी पण आई सारखा मेकअप करेन. आणि मग तिने सुद्धा मेकअप करायला सुरुवात केली. एक एक करत तिने
लिपस्टिक, नेल पॉलिश, फाउंडेशन सगळं आपल्या चेहऱ्यावर लावलं. त्यानंतर तिची नजर मेकअप बॉक्स मध्ये ठेवलेल्या काजळावर पडली. हे काजळ तर आईचं फेवरेट आहे, याला आई रोज तिच्या डोळ्यात लावते. मी पण हे नक्की लावणार. पण जेव्हा बेबीने काजळ लावायला सुरुवात केली, काजळ पापण्यांऐवजी तिच्या डोळ्यात गेलं, त्यामुळे तिचे डोळे चुरचुरायला लागले. माझे डोळे, काजळ माझ्या डोळ्यात गेलं. ती धावतच बाथरूम मध्ये गेली. तिने आपल्या चेहऱ्यावर पाणी मारलं, त्यामुळे काजळ आणि बाकी मेकअप सुद्धा तिच्या चेहऱ्यावर पसरला आणि तिच्या दोन्ही डोळ्यात गेला. डोळ्यात जळजळ व्हायला लागल्यामुळे ती जोर जोरात रडायला लागली. माझे डोळे, आई, माझे डोळे खूप जळतात. तिचं रडणं ऐकून आई तिच्या जवळ आली. बेबीच्या चेहऱ्यावर लागलेल्या मेकअपला बघून आई तिला म्हणाली, हे तुझ्या चेहऱ्याला काय झालं? आई, मी तर तुझ्यासारखं मेकअप करत होते. मी तुला मेकअप पासून लांब राहायला सांगितलं होतं ना. सॉरी आई, मला तर फक्त तुला सरप्राईज द्यायचं होतं. तिला त्रासात बघितल्यावर आईने सगळ्यात आधी तिचा चेहरा आणि डोळ्यांना स्वच्छ केलं आणि तिला समजावताना म्हणाली, बाळा, मेकअप मोठ्यांची गोष्ट आहे. लहान मुलांची स्किन खूप नाजूक असते आणि मेकअप मध्ये खूप केमिकल्स असतात, ज्यामुळे लहान मुलांची स्किन खराब होऊ शकते. म्हणूनच मी तुला नेहमी मेकअप पासून लांब राहायला सांगते आणि तसंही मेकअप करण्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस शिवाय मेकअप केल्याने हे असंच होतं. शेवटी बेबीला कळलं की आई तिला मेकअप पासून लांब राहायला का सांगते. ती आईला म्हणाली, ठीक आहे मम्मी, मी मोठी झाल्यावर आणि चांगला मेकअप शिकल्यानंतरच मेकअप करेन. अशा प्रकारे बेबी मेकअप विषयी एक इम्पॉर्टंट लेसन शिकली. तर मुलांनो, या गोष्टीवरून आपण हे शिकलो की लहान मुलांची स्किन खूप नाजूक असते, म्हणून त्यांनी कधीच मेकअप करू नये आणि मोठं झाल्यावर सुद्धा मेकअप करण्यापूर्वी मेकअप कसा करायचा हे शिकून घ्यायचं. बेबीचा मेकअप पार्ट 2. एका शहरात छोटीशी बेबी आपल्या मम्मी पप्पांसोबत राहत होती. बेबीचे पप्पा ऑफिस मध्ये काम करायचे आणि मम्मी गृहिणी होती, पण त्याच सोबत मम्मी पार्लर देखील चालवत होती. त्यांच्या घरातच एक छोटंसं पार्लर होतं आणि आजूबाजूच्या महिला तिच्याकडे येऊन आपले सौंदर्य वाढवत असत. उन्हाळा सुरू होता आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बेबी पूर्ण वेळ आपल्या मम्मी सोबत पार्लर मध्येच असायची. पार्लर मधल्या वस्तू घेऊन खेळायची आणि मम्मी काय काम करते हे देखील पाहायची. उन्हाळा म्हणजे लग्नाचा सीझन. या काळात मम्मीकडे अनेक महिला येत असत आणि त्या महिलांसोबत बेबीला सांभाळणं मम्मीला खूप कठीण जात होत. बेबी, किती वेळा सांगितले आहे पार्लर मधल्या कोणत्याही गोष्टीला हात लावू नकोस. काय झालं मम्मी? मला ब्रश सापडत नाहीये. पण मी तर ब्रश घेतलाच नव्हता. मला माहित नाही, खेळण्याच्या नादात तूच कुठेतरी ठेवून विसरली असशील. काळजी करू नको, मी तुला ब्रश शोधण्यात मदत करेन. काही गरज नाही, मी स्वतःच शोधेन. तू तुझ्या मैत्रिणींसोबत खेळ जा. बिचारी बेबी खूप उदास झाली. तिला तर मम्मी कशी काम करते हे पाहायचं होतं. जेव्हा पार्लर मध्ये एखादी स्त्री फेशियल किंवा मेकअप करायला यायची, तेव्हा मम्मीचं काम पाहून कस्टमर खुश व्हायचे. वाव, किती सुंदर दिसते आहे मी. तुम्ही तर अगदी जादूच केली आहे. हे ऐकून मम्मी सोबत बेबी पण खुश व्हायची आणि मम्मीमुळे इम्प्रेस सुद्धा व्हायची. एक दिवस बेबी आपल्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत, मी तर मोठी झाल्यावर IPS ऑफिसर बनणार आहे. मी हिरोईन बनणार आहे. बेबी, तू सांग ना, तुला मोठं झाल्यावर काय बनायचं आहे? मी मोठी झाल्यावर मम्मी सारखे पार्लर सुरू करणार आहे. बेबीचं बोलणं ऐकून सगळ्या मैत्रिणी हसू लागल्या. अरे का हसत आहात? हिरोईन आणि IPS ऑफिसर मेकअप करत नाही का? तुम्हाला माहित आहे माझी मम्मी किती छान मेकअप करते. मला पण तिच्या सारखी बेस्ट पार्लर वाली बनायचे आहे आणि खूप पैसे कमवायचे आहेत. अशी होती बेबीची स्वप्न, अगदी तिच्या सारखीच सुंदर गोंडस. मम्मीच्या पार्लर मध्ये मिस ब्रिगेन्झा नावाची एक स्त्री येत असे.
मिस ब्रिगेन्झा खूप खडूस आणि रागीट होती। ती पार्लर मध्ये येताच बेबी पार्लर मधून पळून जायची। फक्त बेबीच नाही, बेबीची मम्मी सुद्धा मिस ब्रिगेन्झाला घाबरत होती। हे काय, तू आयब्रो व्यवस्थित का केले नाहीस? आणि हे काय, किती चीप प्रॉडक्ट्स वापरलेस तू? आणि तुझ्या मुलीचे पार्लर मध्ये काय काम? पुढच्या वेळेस बेबी पार्लर मध्ये दिसली नाही पाहिजे, समजले का? अशी होती मिस ब्रिगेन्झा आपल्या स्टोरीची विलन। एक दिवस मम्मी मार्केट मधून मेकअपचं खूप महागडं सामान घेऊन आली आणि ते पार्लर मध्ये ठेवून बाहेर निघून गेली। संधीचा फायदा घेऊन बेबी आपल्या मैत्रिणींना घेऊन पार्लर मध्ये आली आणि तिथल्या गोष्टींसोबत खेळू लागली। एवढ्यात तिच्या मैत्रिणीचं लक्ष मम्मीने आणलेल्या मेकअपच्या सामानाकडे गेलं। मेकअपचे सामान? अरे यामध्ये सगळे सामान आहे बेबी, तुला मम्मी सारखी पार्लर वाली बनायचे आहे, मग आज तू हे सामान वापरून आमचा मेकअप कर। नो, मम्मी रागवेल माझ्यावर। फक्त थोडाच कर, मम्मीला तर कळणार पण नाही। मग काय, बेबी तयार झाली आणि मम्मीने आणलेलं सामान वापरून मैत्रिणींचा मेकअप करू लागली, अगदी तसाच जशी मम्मी करायची। वाव, आमचं तर झालं आहे, आता तुझा मेकअप करू। दोन्ही मैत्रिणी मिळून बेबीला मेकअप करू लागल्या। अशा प्रकारे खेळता खेळता त्यांनी मेकअपचं सगळं सामान संपून टाकलं। मम्मी जेव्हा पार्लर मध्ये आली तेव्हा तिने पाहिलं की मेकअपचं सगळं सामान संपलंय। बेबीच्या चेहऱ्यावर मेकअप पाहिल्यावर मम्मीला सगळं समजलं। सॉरी मम्मी, खेळता खेळता सगळं सामान संपले, मम्मी सॉरी, सॉरी ना। पण मम्मी काही बेबी बरोबर बोलत नव्हती, फक्त चिडून उभी होती। 5 मिनिटांनी मिस ब्रिगेन्झा आली। तिला पाहून बेबी मम्मीच्या मागे लपली। चल, लग्नाला जायचे उशीर होत आहे, पटकन माझा मेकअप कर। मम्मीने जेव्हा मिस ब्रिगेन्झाला मेकअपच्या सामानाबद्दल सांगितलं तेव्हा मिस ब्रिगेन्झा खूप भडकली। काय, मेकअपचे सामान संपले? तू पार्लर चालवतेस की भाजीची गाडी चालवतेस? तुझी ही नेहमीचीच नाटक आहे, सगळा मूड खराब केलास। मला लग्नाला जायचे होते, आता कोणत्या तोंडाने जाऊ? आता बघच तू, मी तुझी कंप्लेंट करते की नाही। तुला एकही पैसा देणार नाही, आजपासून माझे खाते बंद। मिस ब्रिगेन्झा मम्मीला भरपूर ओरडली आणि मग रागाने तिथून निघून गेली। बेबीला आपली चूक समजली। मम्मी बिचारी रडत होती। बेबी मम्मीला काही बोलणार त्या आधीच मम्मी तिथून निघून गेली। 2 दिवस मम्मी बेबीशी बोललीच नाही, फक्त रडत होती। तिसऱ्या दिवशी बेबी मम्मी कडे जाऊन बोलली। मम्मी प्लीज, मम्मी बोल ना माझ्याशी, आता मी कधीच कोणत्याही सामानाला हात लावणार नाही, प्रॉमिस। मला माझी चूक समजली आहे की कोणाच्या सामानाला त्यांच्या परवानगी शिवाय हात लावायचा नसतो, नाही तर काय होते हे मी पाहिले आहे। मम्मी प्लीज ना, मम्मी बोल काहीतरी। हे ऐकून मम्मीचा राग कमी झाला। तिने बेबीला जवळ घेतलं आणि बेबीला मिठी मारून रडू लागली।